धाराशिव मध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा। कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड। ओपन स्पेस आणि रस्ताही विकून खाल्ला। झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश। धाराशिव जिल्ह्यातील कळम कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते। याच बाजार समितीत भूमाफियांनी आपलं उखळ पांढरं केलंय। या भूमाफियांनी 1-2 नव्हे तर तब्बल 600 प्लॉट्स लाटलेत। हे प्लॉट विकताना ना पणन संचालकांची परवानगी घेण्यात आली, ना कुठल्या नियमांचं पालन करण्यात आलं। संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीमुळे सरकारला 250 ते 300 कोटी रुपयांचा चुना लागलाय। चौकशी समितीच्या अहवालातून हा घोटाळा उघड झालाय। कळम कृषी उत्पन्न बाजार लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। बाजार समितीच्या मालकीची 7 एकर 38 गुंठे जमीन आहे। संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिकाऱ्यांनी या जमिनीचे 600 प्लॉट केले। या प्लॉटची विक्री करताना पणन संचालकांची परवानगी घेणं आवश्यक होतं, मात्र तशी कोणतीही परवानगी न घेता, अनामत रक्कम न घेता हे प्लॉट खिरापती सारखे वाटण्यात आले। यावर कळस म्हणजे पणन संचालकांनी बनवलेल्या लेआउटमध्ये छेडछाड करून ओपन स्पेस आणि रस्त्याच्या जागेवर देखील प्लॉट तयार करण्यात आले, त्यांचीही विक्री करण्यात आली। बाजारभावानुसार या प्लॉटची किंमत 250 ते 300 कोटी रुपये इतकी आहे। माजी सैनिक निवृत्ती हुलवळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सहनिबंधक बालाजी कटकधोंड यांनी चौक केलाय। मात्र अहवालानुसार दोषींवर कारवाई करणं तर दूरच, उलट तक्रारदारांनाच त्रास दिला जातोय। बाजार समितीच्या लोकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सगळी त्यांची त्यांच्या नावावर आपले आपले प्लॉट करून तिथली जागा घेतली आणि आम्हाला त्रास दिला। आमची दुकाने उठवलं, तिथल्या संचालक लोकांनी सगळी प्लॉट घेतली आणि ते सगळी भाड्याने दिलेले आणि आम्हाला स्वतः आम्ही व्यवसाय करतात, ते आम्हाला कुठलाच फायदा नाही। चौकशी अहवालात घोटाळेबाज संचालकांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे, मात्र निगरगट्ट यंत्रणा मूग गिळून गप्प आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिलाय। निश्चितच घोटाळा झालेला आहे, त्याचे अहवाल उपलब्ध आहेत, परंतु त्यानंतर देखील यावरती विशेष काही कार्यवाही झालेली नाही आणि अशी कार्यवाही झाली नाही। झालेल्या भ्रष्टाचाराचं निरसन झालं नाही आणि याचा योग्य न्याय नाही भेटला तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही मेहरबान हायकोर्ट संभाजीनगर येथे दाद मागणार आहोत। झी 24 तासनं याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता संपाचं कारण देऊन त्यांनीही हात वर केलेत। खरं तर बाजार समितीच्या जागेवर कृषी संबंधित दुकानं, गुरांचा बाजार, शेतकऱ्यांसाठी रेस्ट हाऊस, भुसार बाजार होणं अपेक्षित आहे। मात्र हे सर्व सोडून या जागेचा वापर केवळ आणि केवळ शासकीय मलिदा लाटण्यासाठीच केला जाणं ही अत्यंत शर्मेची बाब आहे। त्यामुळे दोषींवर कडक कारवाईची गरज आहे। कळम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंडाचं लोणी खाणारे माफिया आजही राजरोजपणे फिरत आहेत। त्यांना ना कायद्याचा धाक आहे, ना कारवाईची भीती। त्यामुळे या सर्व प्रकरणात बड्या धेंड्यांचा हात तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन विलास कांबळेसह मी ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव, कळम। विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास।